Join SL Academy, Goa's best coaching for IIT, JEE and medical exam preparations. Register today for Stellar Talent Search exam. Admissions are open for repeaters medical batch for NEET 2021. येवकार हांव जवाहर बर्वे सुरवेक पळोवया आयच्यो हेडलाईन्स मोरजेच्या दाडोबा देवाचे सासायेत 7 दिसांचो धालो कामाच्या वजापानाची डल्ल्या बायलांचो शीण घालोवपाक दादले सल्ले मुखार फुगड्यो हतियाचे रोमाट सावजा खेळात मड्डी वाड्या वयली बायलां जाली गुल्ल साळगांवकर एफसीच्या विरोधात खेळपी वेळसाव एससीची 3 गोलांनी हार म्हापशे धुळेरच्या प्री लिगात साळगांवकर ग्रीन ब्रिगेडान उभयलो जैताचो पावटो सेलवेल गोवा प्रो लिगाचो 13वो रंगतदार दीस आणि आता आयच्यो कोकणी खबरो विस्तारात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढते मोलाच्या विरोधात काँग्रेसीन वातावरण तापोवपाक सुरुवात केल्या हे म्हारगायेचो निषेध करपा खातीर महिला काँग्रेसीन सोमार दिसा भाजपा सरकाराच्या विरोधात पणजे आंदोलन केले सरकाराच्या विरोधात घोषणा देऊन लोकांचे लक्ष ओढपाचो यत्न केलो खरे तर भाजपा सरकाराच्या विरोधात आंदोलना करपा खातीरूच हाली महिला काँग्रेस चर्चित असा हाच्या आधी त्यांच्यांनी अंतयात्राय काढिल्ली क्रूड तेलाचे दर उणे असूनही गोयात सध्याक पेट्रोल आणि डिझेलचे दर मळबाग टेकल्यात बट इट्स अ बिग शेम टू सी टुडे द पेट्रोल प्राइसेस इन गोवा हैव कम टू 85 रुपीज 85 रुपीज अरे कोणाक तुम्ही नाडपाक भायर सरल्यात इट वॉज जस्ट 105 डॉलर्स पर बॅरल एंड द रिटेल प्राइस वॉज अराउंड 72 पर लिटर द टॅक्स कॉम्पोनंट वॉज 24% पर लिटर which was just 50% of the basic price of rupees 48 per liter. Today, if you go to see in February 21, today when BJP is ruling, the crude oil prices have fallen to 50. Mula tumhi chitat, 105 kahi, kenna. And ice half chalya asa. Today in 2021, it is $50 per barrel. But, which is a slight almost of 52%. And the basic price has also come down by 40% to 29 per liter. But the insensitive BJP government, I would like to say, has hiked the tax by one if you go to see by 142% with tax component now at rupees 58 per liter but tumhi chitat sarkar kaso hai nadpak lagla goa 365 khatir panjechan chamchari murgaon palikeche kamgar ani staffan somara palike bahar andolan kele ajun january cho pagar hatat padavna dekhun tyanchani ho marg patkarlo आमच्यो मागण्यो जाग्यार घालूंक पालिका अनवंता अशे सुमार 70 पालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणे म्हयन्याचो पगार वेळार दिवंक ना देखून बँकांचे म्हयन्याचे हप्ते फारीक करपाक पावले नात कर्मचारी सांगतात पालिका कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्य अधिकारी आग्नेलो फर्नांडिसाची भेट घेऊन त्यांच्या कडेन गाराणे मांडले कर्मचाऱ्यांनी बेगोबेग कामार रुजू जावचे आणि वास्को पालिका वाठार नितळ करचो मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांना सांगला शेडे बांधल्यो लाखांनी कोट्यांनी पैसो गव्हर्मेंट स्वच्छ भारताचेर मोडटा पूण आम्ही जे स्वच्छ भारताक एक लेबर जावं हे वर्कर हे काम करताय तेंका सॅलरीक लागून आयज 1.5 ते 2 वर्स झालो प्रॉब्लम स्टार्ट आहा हांव कितें म्हणोंक जाता जेन्ना आमकां आतां वास्कोन म्हाका दिसता हे मुन्सिपाल्टीक 2 मिनिस्टर आनी 1 MLA लागता येदी व्हडली आमची गार्बेज सायट क्लीन जाली फंड लाखांनी कोट्यांनी गार्बेजीक फंड येता पूण आमकां जे वर्कर जे गार्बेज हाडून तिका डंप करताय जावं कोविडा टायमार आमी डेड बॉडीज हेका तेका सॅनिटायझर आमचे लेबर यूज झाले पूण आमकां आयज 2 वर्स जाले आमी सॅलरीक मागताय 5 म्हयने जाले आमकां लस दिसता की परतो परते स्ट्रायकाक बसपाक मेन इम्पॉर्टंट म्हणल्यार इंस्टॉलमेंट इंस्टॉलमेंट 2-3 महिने धाडना आनी परतून कोणाक लोनाची गरज आहा जाल्यार बँक लागीं घेयना डायरेक्ट म्हणटा तुमकां लोन मेळची ना व्हडलो इशू आहा मेन इंस्टॉलमेंटाचो प्लस पगार पगारूय टायमार मेळना तर लोक कशे सफर करतले
आणि पुरतो म्हणून आमकां कांयच कळना की बाबा इतले डिमांड आसा ते गव्हर्मेंटाक कळना काय शिओ कळना काय मेन मेन मॅनेजमेंटाक कळना मेन इम्पॉर्टंट ते आसा त्या खातीर आम्ही स्ट्रायकाक बसला की आमकां इन्श्योर दिवं की बाबा केन्ना आमकां हे सगळे डिमांड पास करतलो कितें करतलो तेन्नाच आमी फाटी सरतलो मेन म्हणटा फंड कशें कितें तेंच्यानी कमी जाले कशें येले आमचे जे मेन आमचो फंड आसा पळय वर्करांचो तो सुद्दां फोडलो तेंच्यानी पण आता सध्या झिरो करून दवरलेले आसा ते मेन इम्पॉर्टंट कितें आता गव्हर्मेंटान चिंतोवंक जाय काय कोणे तरी इन्श्योर दिवंक जाय की बाबा हे फुडें कशें कितें चलतलें आमचें पोट चलोंक जाय काय ना मेन इम्पॉर्टंट जाल्यार मेन डेली वेजीस आसा तेंचे पी एफ कट करता बँकेन आमचे सॅलरी दाखयता बँक इंस्टॉलमेंट कट केला म्हणून पूण धाडना फायदो कोणाची मिस्टेक ही आमची मिस्टेक न्ही पण तेंच्यानी धाडूंक जाय एल आय सी चार म्हणून धाडना बाबा आतां एकट्यान आमच्या वर्करान दाखयला ताका पयशे मेळना आतां जाले एल आय सी क्लियर जाले पूण पयशे मेळना चार म्हयने इंस्टॉलमेंट धाडूंक ना पूण कर्मचाऱ्यांचे खऱ्यांनीच हाल चल्ल्यात ह्या उपरांत मुख्य अधिकाऱ्यान मानून घेतले तांचे म्हणणे आयकून घेतले तेंचे पगार घालपा खातीर सरकाराक खास अनुदानाची मागणी करतलो अशें तेणी सांगले एडिशनल चार्ज ऑफ मोरबुंगा म्युनिसिपल काउंसील माय मेन चार्ज इज मारगांव सो आय एम ट्राइंग माय बेस्ट टू कम हियर एंड डू जस्टीस एक जाले आय हॅव मेट वर्कर्स दे आर देअर लोअर स्टेप्स ऑन द स्टेप्स दे आर डिमांड्स आर जेन्युइन दे आर नॉट गेटिंग द सॅलरी ऑन टाईम द डिडक्शन आर नॉट मेड बँक्स आर कमिंग आफ्टर देम दे हॅव टू पे एक्स्ट्रा इंटरेस्ट आणि दिस इज हॅपनिंग फॉर द लास्ट फ्यू मंथ्स सिन्स सो आय कॅनॉट See, but I have requested them, all the sanitation workers, to please join their duties and clean the areas. I have appealed to them to go and do their duties. Otherwise, if they want, they can continue. I told them. But they are adamant, saying that their demands are not met for since so many months. So, I have no other option. We are trying our best to recover the amount. There are many major defaulters. We have also issued notices to them. गोवा 365 खातीर मुरगांवच्यान हिरू महाले विद्यानगर कॉलनींतल्या एमईएस कॉलेजी लागसारच्या रस्त्या कुशीचें अतिक्रमण साकवाळ पंचायतीन पयस केलां हे मोहिमे विशीं उलयतना सरपंच रमाकांत बोरकारान सांगलें लोकवस्तेंत बेकायदेशीर मांस विक्रो वा सोरो विकपाक दिवचे नात पळयात बेकायदेशीर कामांचेर पयली हातोडी मारली आनी इलेक्ट्रॉनिक ड्रील चलयलें तें सरपंच रमाकांत बोरकारानच सध्या पसऱ्याच्या रुपांतलें एक बेकायदेशीर बांदकाम उडयलां ह्या फुडें रस्त्या कुशीक कसलींच बेकायदेशीर अतिक्रमणां खपोवन घेवचे नात अशें ताणें सुनायलां हो रस्तो ईएमईएस कॉलेजी वटेन तसो हावजींग कॉलनी कडेन वयता अतिक्रमणांक लागून थंय गचमुड्डी जावपाक लागल्या जे आतां कॉलनी पळयला आमचो सुर्या कॉलनी आनी वेरियस कॉलनी आसा कितल्योश्यो कॉलनी आसा तेंचे सगळे हांगा एक तेंपार आमी आमची पंचायत फस्ट आशिल्ली जेणे आमचो भार दिवचे न्हू म्हणून रेजोल्युशन घेतलेले आतां सिमिलरली आमी कितें म्हणटा जेन्ना रेजिडेन्शियल इलाका आसा जंय सगळे लोक रावता ते मदीं कोणें काडून चिकन सेंटर बीफ सेंटर पोर्क सेंटर ओपन करचो न्हू ताका आमी केन्ना परमिशन दिवपा ना कित्याक रेजिडंट एरिया ती क्लीन उरो न्ही हो एकच आमचो इश्यू आसा आनी ते दृश्टीन आमी काम करता सो तुमच्या माध्यमांत तेंकांय लोकांक सांगूं सोदता कित्याक थोड्यांनी इलिगल स्टार्ट करपाक केल्ले आमी पर्सनली वचून तेंकां आयज बंद केल्ले आहा आनी तेणी बंद दवरचे जर दुसरे ग्रोसरी घालता आनी वेजिटेबल कितें घालता अवश्य आमी तेंकां परमिशन दिता गोवा 365 खातीर सांकवाळच्यान हिरू महाले आता घेऊ एक ल्हानसो विसव विसव उपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो मूर घार फुगड्यो हतियाचे रोमट सावज मारप फकाणां चिकणां करीत मर्डीवाडो मोरजेच्या बायलांनी धालांची खोशी वाटून घेतली दाडोबा देवाचे सासायत जावपी 7 दिसांच्यो ह्यो धालो पूण खऱ्या अर्थान धालांच्या ह्या मांडार बायलां सुखी जिणेचे दिवप घेवप करतात कळयांची फुलां जातात फुलांचे वळेसर जातात आणि वळेसरांतली हास्ती नास्ती फुलां खेळांच्या निमतान केन्ना एकरूप जातात हे त्यांचे तेंकाय कळना पळोवया हो आनंदोत्सव दर्यादेगा वयले गांव म्हटले काय दोळ्या मुखार येतात त्यो दर्यादेगो आणि देशी परदेशी पर्यटक अशा वाठारातले काय गांव ड्रग्स वेव्हारा खातीर पार्ट्या खातीर फामाद जालेत गांवपणाची ओलसाण अणभवत येयले जाणटे मागीर कशें जातले फुडें आमचे अशें म्हणत कपलाक आठीव घालून खंतीत बसलेले दिसतात पूण दर्यादेगा वयले गांव फक्त चंगळवादी उरोंक नात जाल्यार थंय गांवपण गोंयकारपण
आणि एकवटाचो खळखळ जितो जिवो असा हे मोरजेच्या बायलांनी सिद्ध केला. पळ्यात मोरजेच्यो आगळ्यो वेगळ्यो धालो. मनोरंजनाचे खेळ सगळ्या महिलातर्फे या ठिकाणी आयोजित केले जातात. त्यामध्ये परंपरागत अशा प्रकारची लोकगीतंही असतात आणि खेळही असतात, ज्यामध्ये मोर असतो, त्यानंतर घारी घार असते, त्याशिवाय त्या ठिकाणी सावच मारलं जातं शिकारीला जाऊन, लग्नाचा सोहळा त्याच्यामध्ये असतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते त्या ठिकाणी महिलांतर्फे त्या ठिकाणी साजरे केले जातात. रोमाड वगैरे हत्तीचं रोमाड तेही त्यामध्ये असतं, ज्या त्यामध्ये सगळ्या महिला आनंदाने त्या ठिकाणी नाचत असतात आणि पुरुष मंडळी त्या ठिकाणी नाचून आनंद जो आहे तो आनंद त्या ठिकाणी तो लुटत असतात. 7 दिवस चालणारा हा धालाच्या झाल्याचा उत्सव सगळ्या महिला वर्ग जो आहे तो आनंदाने साजरा करतात. वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या निमित्तानं सर्व महिला एकत्र येतात, समानतेचा आणि एकतेचा संदेश देणारा अशा प्रकारचा हा धाल्याचा उत्सव आहे. मोरजेच्या बायलांनी धाल्यांच्या वेगळेपणाची परंपरा राखून दवरल्या आणि ती म्हटल्यार समानतायेचो मेळ. हरशी रोमटाचेर दादल्यांचीच मक्तेदारी, पूण हांगा गांवांतली बायलां हतियाच्या रोमटा मेळांत मेकळेपणान नाचतात, कित्याक तर लग्नविधी कडेन रोमटा मेळ जोडलेलो आसता. कष्टकरी बायलां खऱ्या अर्थान मांडार भावभावनांचे आणि सुखियाळ्या खिणांचे दिवप घेवप करतात. सावत सोदपाचे आणि लग्नाचे प्रसंग झाल्यार हासून हासून पोटांत दुख घालपी ना कसली बंधना ना कसली आडमेळी, सदची कामां आणि ताण कुशीक सारून हक्काच्या ह्या मांडार मन मेकळे करप, वज्र्यावरी खळखळप आम्ही अणभवया हे सुख दिणे खीण. गोवा 365 खातीर मोरजेच्यान संदीप कामुलकर. कार्निवलाक घेवन कार्निवल समिती आणि पणजेचो आमदार हेंच्या मदीं राजकीय शिमगो जाल्या उपरांत आदल्याच मार्गाची निवड जाल्या. पोरू ज्या मार्गा वयल्यान चित्ररथ गेल्ले त्याच रस्त्या वयल्यान अंदूचे चित्ररथ वयतले. होच रस्तो लोकांचे सोयीचो आणि वेवसायिकांचे नदरेन योग्य थारला. मांडवी पुला कडल्या दिवजां सर्कला कडल्यान चित्ररथांची मिरवणूक सुरू जातली. हे फ्लोट कला अकादमी मेरेन वयतले. हो पारंपारीक मार्ग फक्त एकाच वर्सा मिरामारच्यान सुरू जावन चित्ररथांची मिरवणूक दोना पावला सर्कला मेरेन गेल्ली. रूट आमचो जालो फायनल, जो गेल्या वर्सा रूट केल्लो म्हणजे जो पयलींचो रूट आसलो कार्निवला परेडीक तोच रूट फायनल जाला. म्हणजे ऑलमोस्ट गव्हर्मेंटान आमच्या ऑनरेबल MLA बाबुशान
ऑफिशियल तंका लेटर धाडून मागीर आमचो टुरिजम मिनिस्टर बाबा आसलो ऑनरेबल मिनिस्टरा कडेन आमचो एम एल ए उलयलो त्या प्रमाणे जे आमकां जाय म्हणजे पणजेचे एम एल ए आनी आमची जी कमिटी आसा तें डिसिजन जाल्लें की गेल्या वर्सा रूट ठरलो तोच फायनल जाल्लो आसा. टुरिजम हांवें ऑफिशियल लेटरूय आतां धाडला, आतांच गेले लेटर हांवें धाडला, एम एल एनूय धाडला आनी पुलिसूय एग्री जाल्या. काल डी जी पीन म्हाका स्वता फोन केलो की होच रूट करुया म्हणून, आमी तेय पुलीस एग्री आसा. तेन्ना म्हाका दिसता आनी कोणाचे हेजेर हें आसतलें म्हणून, तेन्ना जो रूट पयलीं पासून जो आसलो आनी तो थोड्या तेंपाक म्हाका दिसता एक दोन वर्सां खातीर तो बिनावा टू डोनापावल शिफ्ट जाल्लो. गेल्या वर्सा आमच्या एम एल एन बाबुशान स्वता रिक्वेस्ट करून गव्हर्मेंटा कडेन हो रूट परत ओल्ड रुटाचेर हें हाडलें आनी लोकांक जें जाय आसलें कित्याक लोकांक इजी पडटालें बिचींतल्यान फेरीबोटींतल्यान आनी त्या लोकांक त्या सायडीच्या लोकांक यो फ्लोट पंप परत वचपाक. पण बिजनेस कम्युनिटी जी आहा, बिजनेस हें आसा पणजेन, तेंकांय बिजनेसूय जातालो. म्हणजे जीम सिटी भितर जशी कम्युनिटी सांगतली त्या रुटा वयल्यान आमी व्हरपाचो प्रयत्न आसतलो. त्या रुटा वयल्यान वयतली, लास्ट इयर जाला त्याच रुटा वयल्यान काडपाचें ठरयलेलें. गोवा 365 खातीर पणजेच्यान विलियम रॉड्रिक्स. फ्रंटलायन वर्कर्सा खातीर कोवीड 19 वॅक्सिनाचे पयले सत्र मडगांवच्या जिल्हा हॉस्पिटलात सोमार दिसा झाले. पळयात्याचो रिपोर्ट. एस पी सेमी तावारीस, मडगांवचो पालिका प्रशासक प्रसन्न आचार्य, सी आय एफचो मुखेली प्रताप भाऊसाहेब पुंडे आनी हेरांनी वॅक्सिनाचे डोस घेतले. मामलेदार प्रतापराव गांवकर, शारी भलायकी केंद्राचो वैजकी अधिकारी डॉक्टर अंजू खरंगटेन ह्या वॅक्सिनेशन प्रोग्रामाचो समन्वय साधलो. हें कोविशिल्ड वॅक्सीन जो आसा वेरी सेफ आनी सगळ्यांनी घेवचें. आमचो डॉक्टर दोशीत आसता की जांकां कांय कोणाक एलर्जी जावं अशी कितें प्रॉब्लम आसा ती हिस्ट्री पयलीं घेता. कोवीस इंजेक्शन दिना, वॅक्सीन दिना, हिस्ट्री घेवन जांकां कांय एलर्जी जाय ऑर प्रेग्नन्सी लॅक्टेशन अशें सारकें जावं रिसंट इन्फेक्शन फिवर अशें जें आसता न्ही तांकां आमी दिना आनी तांकां रिजेक्ट करता. आनी बाकीची पळय नॉर्मल आसा तांकां आमी दिता आनी हें सामकें सेफ आसा. सगळ्यांनी घेवचें कित्याक ताजे पासून आतां सद्याक तुमी काळांत तेन्ना कितें आमचें कितें त्रास जाल्ले आमकां ताजे पासून आमकां प्रोटेक्शन मेळटलें. गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयाकार. पंजाबच्या आमदारा फाटोफाट आता गोंयात स्टडी टुराक हरियाणाचे आमदारय पावल्यात. फक्त तेंका जाणा जावन घेवपाचे आसा ते देशांत गोंयचो GDP चड कित्याक. पळयात, हरियाणा विधानसभेचे 7 आमदार सध्या गोंयात स्टडी टुरार आसात. भलायकी, शेतां, वीज आनी भौशीक कामांचे निरीक्षण आनी अभ्यास करपाचो तेंचो यत्न. 6 फेब्रुवारीक येल्लो हो पंगड 12 वेर परत वयतलो. पळयात तेंच्यानी गोवा 365 कडेन केल्ल्यो गजाली. हमने यहां की ये भी जानकारी ली कि यहां की GDP सबसे अच्छी है देश भर की, तो उसके क्या क्या किस वजह से यहां की सबसे अच्छी GDP है उसके लिए जानकारी ली. और निश्चित तौर पर सभी हमारे विधायक गणों का जो ये पूरा हमारा ग्रुप है जिसमें हमारे बड़े सीनियर विधायक भी हैं, बड़ा अच्छा महसूस यहाँ हुआ है. ये स्टडी टूर होता है, हमने ये देखना होता है कि यहाँ गोवा विधानसभा में हमारे से क्या अच्छा हो रहा है. हम आदान प्रदान करते हैं, जो यहाँ की अच्छाइयाँ हैं वो वहाँ लेके जाएंगे, जो हमारी अच्छाइयाँ हैं वहाँ लेके जाएंगे. ये किस्म का स्टडी टूर होता है और यहाँ आने के बाद बहुत अच्छा लगा. यहाँ की विधानसभा देखी, यहाँ के लोगों का व्यवहार देखा, बहुत अच्छा महसूस हुआ. गोवा 365 खातीर सचिवालय संकुलातल्यान विलियम रॉड्रिक्स. परतून एक व्यावसायिक विषय. विसा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. गोवा प्रो लिगात द ग्रीन ब्रिगेड साळगांवकर FC नावाद रावले. वेळसांव SCC साळगांवकर FC 3-0 गोलान हारायले. 3 पॉयंटांनी तेंचे दाले जड जाले. सेलवेल गोवा प्रो लिगाचो हो 13वो दीस. म्हापशेच्या धुळेर स्टेडियमाचेर प्रो लीग चल्ला.
स्टेफन सतरकरान 39 मिनटांक लीड घेतल्या उपरांत ग्रीन ब्रिगेड साळगांवकर एफसीन मुसुंडी मारली. दुसऱ्या अर्धाचे सुरवेक वेळसांव एसएसीन मात करपाचो यत्न केल्लो, पूण ग्रीन ब्रिगेडीन बचावाची खरसाण दाखयल्ल्यान ते शेक गाजोवपाक शकले नात. पूण झूज अजून सोंपोंक नासले, कित्याक तर वॅलेंटिनो नाझारेतान 87 मिनटांक स्कोर बोर्डार आपलें नांव झळकायलें. साळगांवकर नाबार उरलो. मजगतीं मंगळारा धेंपो एससी विरोधात एफसी गोवाचो सामनो जावपाचो आसा, जो 3:39 मिनटांक सुरू जातलो आनी फकत गोवा 365 लायव्ह पळोवपाक मेळटलो. गोवा 365 खातीर धुळेरांतल्यान क्लिंटन डिसोजा. वास्कोचो ऑल गोवा 7-a-side क्रिकेट टुर्नामेंटाचे सोमय्या ब्रदर्सांनी बोल्सांत उडयलो. सोमय्या ब्रदर्सान मिल रॉक बॉयजांचेर जैत मेळून ट्रॉफी मेळयली. पळयात खबर विस्तारात. वास्कोच्या भुतेपाटात घडून हाडिल्ली ही पहिलीच 2 दिसांची 7-a-side क्रिकेट टुर्नामेंट. टुर्नामेंटात वांटो घेवपा खातीर 25 प्रवेशिका आयिल्ल्यो. फायनल झाली ती सोमय्या ब्रदर्स आनी मिल रॉक मदीं. पळयात टुर्नामेंटातले कांय धावते खीण. मेरा नाम शेख सलीम है और मैं प्रेसिडेंट हूँ उमर बॉयज सोशल कल्चर स्पोर्ट्स क्लब का. हम लोगों ने ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया था 6-7 February 2021. और ये टूर्नामेंट फर्स्ट ऑल गोवा कंट्रोल क्रिकेट टूर्नामेंट है और जिसमें बहुत सारी टीमों ने पार्टिसिपेट किया था. इस ग्राउंड पे हम लोगों ने 2 टूर्नामेंट किए. एक टूर्नामेंट तो सीनियर लोगों का और एक जूनियर लोगों का. जूनियर में 2002 के जो बच्चे थे उनका टूर्नामेंट था और जिसमें विनर हो गए हैं बिंद क्रिकेटर्स. और जो सीनियर का टूर्नामेंट हमने रखा था उसमें विनर हो गए हैं सोमिया क्रिकेटर्स और रनर्स अप है, माफ़ कीजिएगा उसका नाम भूल गया हूँ, मेल रॉक. और फर्स्ट प्राइज जो सीनियर क्रिकेटर्स का था वो 20,000 था और प्लस एक ट्रॉफी. और सेकेंड प्राइज 10,000 प्लस ट्रॉफी. और उसमें बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर, बेस्ट बैट्समैन, बहुत सारी प्राइजेस हमने रखी थी और कैश प्राइज भी था. गोवा 365 खातीर वास्कोचान छामचारी. आणि आता घालू नजर गोयच्या हवामानाचेर. फुडले 3 दिसांत गोंयांत वातावरणांत व्हडलोसो बदल जावपाची शक्यताय ना. हवामान खात्याचो अदमास. मळब नितळ आसतले, पूण सकाळच्या वेळार दंवाचे थरे दिश्टी पडटले. तापमान चडांत चड 34-35 जाल्यार उण्यांत उणें 20-22 degrees Celsius उरूं येता. गोंयभर सामान्य वातावरणाची नोंद जाल्या. उण्या तापमानांत बदल जाल्लो दिसलो ना. राज्यभर वातावरण सादारणच आसलें, पणजे उण्यांत उणें 20.3 degrees Celsius तापमानाची नोंद जाल्या. गोवा 365 ब्युरो रिपोर्ट. आणि गोवा 365 आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ही आमची वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट. मेळया परत पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.